नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेवगा लागवड करताना जमीनचा प्रकार कोणता असावा कशा जमिनीमध्ये मी शेवगा लावू शकतो तर माळराने जमीत लावू शकतो का डोंगर उतराच्या जमीत लावू शकतो का तसंच बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की हलकी आणि मुरमाड जमीन आहे लाल जमीन आहे तर त्यात लावू शकतो का त्या व्यतिरिक्त आपण जमिनीची लागवडी अगोदर काय पूर्व मशागत करायला हवी त्याबद्दलही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा शेवग्याला कोणती जमीन चालते याच्यावर आपण अगोदर बोलूयात नंतर आपण बाकीचे दोन मुद्दे घेऊयात तर बऱ्याच वेळा असे डोंगर उतराची जमीन असते माळराण्याची जमीन असते जसे आपण ही जमीन पाहतोय काही ठिकाणी भारी जमीन देखील असते त्या भारी जमिनी आपण लावू शकतो का ते पाहूयात आणि काही ठिकाणी पडीक जमीन असते जी जास्त वापरामध्ये नसते तसंच मुरमाड आहे किंवा कोकण भागामध्ये बऱ्याच वेळा लाल जमीन देखील आपल्याला दिसून येते आणि हे अशी पाहतो आहे आपण डोंगर उतराची जमीन याच्यामध्ये खडक देखील आहेत अशी जमीन आहे जी वापरातली जमीन आहे त्या जमिनीसुद्धा आपण लावू शकतो आणि ही जमीन पाहतोय आपण ही पडीक जमीन आहे याच्यामध्ये जास्त पिकं घेतली गेलेली नाही आहेत तर अशा जमिनीत आपण शेवगा लावू शकतो का तर नक्कीच लावू शकतो मित्रांनो काहीच हरकत नाही उलट मी तर असं म्हणेल की शेवग्याला हलकी हो जमीनच जास्त मानवते काळी जमीनसुद्धा चालते असं नाही की नाही चालवते पण कुठला महत्त्वाचा मुद्दा आपण जेव्हा जमीन निवडतो त्या ठिकाणी घ्यायला हवा ते पाहूयात पण आता बरेच जण असं म्हणतात की आमच्याकडे जमीन पडलेली आहे घेऊन ठेवलेली आहे त्याच्याकडे लक्ष नसतं पण आता थोडंसं वेळ मिळतो थो आहे किंवा आम्ही जर असं पीक शोधतोय जेणेकरून ज्यात रविवारी सोमवारी रविवारी आणि शनिवारी दोन दिवस देऊनसुद्धा आपण ती शेती करू शकतो तर अशा ठिकाणी ज्यांची जमीन पडलेली आहे डोंगर उतराची जमीन आहे त्या ठिकाणीसुद्धा आपण शेवगा लागवड करू शकतो फक्त ज्या ठिकाणी आपण नांगरणी करू शकत नाही किंवा जमिनीची मशागत करू शकत नाही त्या ठिकाणी काय करायला हवं त्या आपण व्हिडिओच्या पुढच्या भागात पाहणार आहोत तर साधा मेसेज आहे मित्रांनो क्लिअर मेसेज आहे की कुठल्याही जमिनीत शेवगा चालतो म्हणजे माळरांची असू देत हलकी असू देत अशी आपण पाहतोय सध्या ती पडीक जमीन आहे ती पडीक जमीन देखील असू देत अशा सुद्धा आपण शेवग्याच लावतो पण एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे जमीन निवडताना आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होणं खूप गरजेचं आहे पाण्याचा निचरा हा व्यवस्थित जर होत असेल तर शेवग्याला जमीन कोणतीही असू देत शेवगा ठिकठिकाणी त्या ठिकाणी चांगला वाढतो आणि आपल्याला चांगलं उत्पन्न देखील त्या जमिनीमधून मिळू शकतं त्यामुळे पाण्याचा निचरा होणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे पाणी असं साचून राहायला नको शेतामध्ये पाऊस झाला तर दोन तीन दिवस पाणी साचलेलं आहे खूप चिखल झालेलं आहे अशी जमीन शेवग्याला मानवत नाही त्यामुळे पाण्याचा निचरा होणारा पाहिजे पाणी साचून राहणारी जमीन शवग्याला चालत नाही लागूड अगोदर जमीन कशी तयार करायची पूर्वमशागत त्याची कशी करायची हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात पहिलं म्हणजे जमीन जर वापरातली नसेल तर याला नांगरणी करणं गरजेचं आहे नांगरणी करणं रोटावेटर मारणं जमीन उलथापालत करून घेणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या हो आहेत जेव्हा आपण अशी जमीन निवडतो किंवा अशा ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करतो जी, वापरा मदे आ, आ, जी जमीन जास्त दिवसांपासून वापरामध्ये आलेली नाही आहे किंवा असं म्हणून की जे मुरमाड जमीन आहे ज्या ठिकाणी मुरमाड जमीन जी असते किंवा जास्त वापरात जी जमीन आलेली नसते अशा जमिनीमध्ये ह्युमस हा नसतो आता जमिनीच्या वर एक आ, सजीव जग आहे तसंच जमिनीच्या खाली देखील सजीव जग असतं ते जीवाणूंचं जग असतं त्या ठिकाणी बऱ्याच रासायनिक प्रक्रिया होत असतात बऱ्याच गोष्टींचं विघटन होत असतं पाला पाचोळ्याचं कंपोस्ट होत असतं त्याचं खत तयार होत असतं ते कुजत असतं त्यातून गॅस बाहेर पडतात आणि त्याचं खत तयार होत असतं अशा बऱ्याच प्रक्रिया आहेत जमिनीच्या आतमध्ये होत असतात पण जेव्हा ही जमीन वापरात नसते तेव्हा या जमिनीमध्ये ह्युमस नावाचा प्रकार हा नसतो म्हणजे पालापाचोळा नसतो त्यात रासायनिक प्रक्रिया झालेली नसतात गॅसेस तयार झालेले नसतात पदा पदार्थाचं विविध पदार्थाचं विघटन होऊन तिसऱ्या पदार्थात रूपांतर झालेलं नसतं आणि हे जे पालापाचोळा कुजणं खत होणं हे कुठल्याही पिकासाठी खूप मानवणार आहे कारण हे नैसर्गिक होणाऱ्या प्रक्रिया आहेत आणि नैसर्गिक होणाऱ्या प्रक्रियेमधून जे खत किंवा जे इतर गोष्टी पौष्टिक गोष्टी म्हणजे अन्नद्रव्य असो किंवा मुख्य अन्नद्रव्य असो हे जमीन प पिकांना चांगलं भेटतं त्यामुळं पिकं चांगले येतात तर ज्या ज्या जमिनीमध्ये मशागत करता येत नाही आता डोंगर उतरायची जमीन आहे किंवा एक जणांचा फोन आला होता त्यांचं म्हणणं होतं की एक चार फुटाच्या खाली पूर्ण खडक आहे चार फुटापर्यंत थोडा गाळ टाकलेला आहे तर जमीन अशी आहे या ठिकाणी मी नांगरणी करू शकत नाही काही जण म्हणतात की डोंगर उतराची जमीन आहे तिथपर्यंत ट्रॅक्टर जात नाही किंवा काही वस्तू आपण घेऊन जाऊ शकत नाही नांगरणी करण्यासाठी बऱ्याच वेळा खास करून कोकणातल्या कु लोकांचे हा प्रश्न हे प्रश्न असतात की डोंगर उतराची जमीन आहे तर त्या ठिकाणी आम्ही नांगरणी करू शकत नाही अशा ठिकाणी आपण लावू शकतो तर लावू शकता मित्रांनो फक्त त्या ठिकाणी काय करायचं ज्या ठिकाणी जमिनीची मशागत आपण करू शकत नाही त्या ठिकाणी खड्डे घ्यायचे आहेत खड्डे जनरल खड्डे आपण सांगतो की दीड बाय दीडचे खड्डे उंची रुंदी आणि खोलीसाठी आपण दीड बाय दीडचे खड्डे सांगतो पण या ठिकाणी मी असं सजेस्ट करेल की दीड नका घेऊ तीन फुटाचे खड्डे घ्या म्हणजे तीन फूट रुंदी तीन फूट लांबी चौकोन जो आहे वरचा तो तीन फुटाचा आणि खोली देखील तीन फुटाची घ्या जेणेकरून खड्डा हा मोठा होईल आणि या खड्ड्यामध्ये आपल्याला टाकायचं टाकायचे खड्ड्यातून बाहेर निघालेली माती टाकायची नाही आहे यामध्ये शेणखत टाका पालापाचोळा टाका इतर कुठली काळी माती असेल ती टाका लिंबोळी पेन टाका आणि तो खड्डा बुजवून घ्या त्याला पाणी द्या ठिबक असेल तर ठिबकने पाणी द्या नसेल तर वरून पाणी द्या हाताने आणि हा खड्डा शेणखत पालापाचोळा इतर कंपोस्ट खतांनी बुजवून घ्या आणि एक दोन सेंटीमीटरच्या खाली तुम्ही दोन ते तीन सेंटीमीटरच्या खाली तुम्ही बी लावू शकता जर रोपं तुम्ही लावणार असाल तर रोपं देखील लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तर अशा पद्धतीने आपण डोंगर उतारावर देखील शेती करू शकतो मित्रांनो मित्रांनो आपण पाहिलं की जमिनीचा प्रकार की माळराणे जमीन असू देत डोंगर उतराची जमीन असू देत किंवा हलकी मुरमाड जमून असू देत या सर्व जमिनीमध्ये शेवगा येतो चांगलं उत्पन्न देखील देतो बशर ते या ही जी ही जमीन आहे ही पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता नको आहे जमिनीची पूर्व मशागत करताना आपण पाहिलं की माढाणी जमीन ज्या ठिकाणी आपण मशागत करू शकत नाही त्या ठिकाणी खड्डे खड्डे घेऊन देखील आपण शेती करू शकतो मित्रांनो व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर एक लाईक जरूर करा इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि काय माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा माझा व्हॉट्सअप कॉलिंग नंबर देखील या ठिकाणी देतोय माझं नाव रवींद्र जावके मी औरंगाबादचा आहे माझा नंबर आहे सेवन थ्री एट सिक्स डबल फाईव्ह एट नाईन मला कॉल करायचा असेल तर दुपारी तीन ते पाच किंवा रात्री नऊ ते अकरा या वेळेत कॉल करा जेणेकरून आपण सविस्तर बोलू शकू मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच